परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं माधव जाधव यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. बूथ कॅप्चरिंगच्या आरोपांनंतर आता मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर परळीमधील घाटनांदूर इथल्या मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आल्याची देखील माहिती समोर येते आहे. माधव जाधव हे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्ह ही तोडफोड करण्यात आल्याचं देखील समजतं आहे. करणारे उमेदवार आणि त्यांचे चिरंजीव हेच आहे. त्यामुळं दहशत कुणाची हे आता तुतारी आणि तुतारीच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळालं पाहिजे आणि या परळीच्या मायबाप जनतेला सुद्धा कळालं पाहिजे. आजपर्यंत अशा प्रकारची घटना आणि गालबोट कधीच कुठं लागलं नाही. आजपर्यंत या मला जसं कळतं ह्या 30 वर्षाच्या निवडणुकीत अशा पद्धतीचं गालबोट कधीच लागलेलं नाही. कुठं बूथ कॅप्चरिंग मशीन फोडणं अमकं तमकं याच्यातून कुणाला या ठिकाणी दहशत करायची, कुणाची दहशत आहे हे सगळी मानसिकता आता मायबाप जनतेच्या लक्षात आली आहे.